अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, मराठी टेक अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पोट फुगण्याच्या समस्येपासून बचाव करायचा आहे तर खाऊ नका हे 5 फूड कॉम्बिनेशन. पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी आपण अनेक फूड कॉम्बिनेशनचा उपयोग करत असतो, परंतु अनेक वेळा चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे पोट फुगण्याची समस्या होते. हे सर्व टाळण्यासाठी कोणते फूड कॉम्बिनेशन योग्य नाही हे जाणून घेऊयात. पहिलं आहे चीज प्लस नट्स. चीज आणि नट्स एकत्र खाल्ल्याने याचे डायजेशन योग्य प्रकारे होऊ शकत नाही, यामुळे पोट फुगू शकते. 2 नंबरला आहे फ्रूट्स प्लस चीज. फ्रूट्स आणि चीजमधील स्टार्च आणि प्रोटीन बॉडीमध्ये येऊन डायजेस्ट होण्यास वेळ लागतो, यामुळे पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. 3 नंबरला आहे चिकन प्लस बीन्स. चिकन आणि बीन्स दोन्ही प्रोटीनचा सोर्स आहे. हे डायजेस्ट होण्यास वेळ लागतो. आपण डाएटमध्ये हे दोन्ही एकत्र घेतले तर पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. 4 नंबरला आहे फ्रूट्स प्लस चिकन. फ्रूट्स आणि चिकन एकत्र घेतल्याने त्याचे डायजेशन स्लो होते, त्यामुळे पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. मध प्लस गरम पदार्थ. मध हे गरम असते. आपण हे गरम पदार्थ खाण्यापूर्वी किंवा नंतर घेतले तर पोट फुगणे किंवा लूज मोशनची समस्या होऊ शकते. आता पोट फुगण्याची समस्या दूर करणारे काही घरगुती उपाय आहेत. त्यातील पहिला आहे मेथी दाणे. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथी दाणा टाकून 5 मिनिटे उकळा. हे कोमट करून घ्या. पोटाच्या मसल्स रिलॅक्स होतील आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळेल. अद्रक. 1 चमचा अद्रकाच्या रसामध्ये थोडेसे मध आणि लिंबूचा रस मिसळून प्या. यामुळे डायजेशन सुधारेल आणि अद्रकची अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी पोट फुगण्याची समस्या दूर करेल. जिरे. 1 कप कोमट पाण्यात 1 लहान चमचा भाजलेले जिरा पावडर आणि चिमूटभर काळे मीठ मिसळून प्या. दालचिनी. 1 कप दुधामध्ये 1/2 लहान चमचा दालचिनी पावडर आणि थोडेसे मध टाकून प्यावे. पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळेल. बेकिंग सोडा. 1/2 ग्लास पाण्यात 1 लहान चमचा बेकिंग सोडा आणि 1/2 चमचा लिंबूचा रस टाकून प्या. पोट फुगण्याची समस्या मिनिटांमध्ये दूर होईल. लसूण. 1 चमचा मधामध्ये 2 लसणाची पेस्ट आणि चिमूटभर मिरपूड टाकून प्या. गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर होईल. हिंग. थोड्याशा कोमट पाण्यात 1 लहान चमचा हिंग पावडर मिसळा. हे पोटावर लावा. पोट फुगण्याची समस्या दूर होईल. वेदनेपासून सुद्धा आराम मिळेल. ह्या होत्या आजच्या हेल्थ ट्रिक्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.